लँडिंग आधीच रशियाचं लुना 25 चांद्रयान क्रॅश झालंय. रशियाचं लुना 25 हे शेवटच्या टप्प्यात भरकटलंय. रशियाची चंद्रयान मोहीम आता अयशस्वी ठरलेली आहे. रशियाचं स्वप्न भंगलं आहे. ही मोठी बातमी आपण पाहतोय. लँडिंग आधीच रशियाचं लुना 25 हे चंद्रयान क्रॅश झालेलं आहे. रशियाचं लुना 25 हे शेवटच्या टप्प्यात भरकटलं असल्याचं वृत्त प्राप्त होत आहे. रशियाची चांद्रयान मोहीम ही अयशस्वी ठरलं असल्याचं पाहायला मिळत आहे. रशियाचं स्वप्न आता भंगलेलं आहे. एकीकडे आपण पाहतोय भारतानं देखील चांद्रयान 3 हे पाठवलेलं आहे आणि अगदी 23 तारखेला हे लँडिंग करणार असल्याचं देखील आपण पाहतोय. महत्वाची कक्षा देखील आपल्या चांद्रयान 3 ने ओलांडली असल्याचंही वृत्त आपल्यापर्यंत पोहोचलेलं होतं. मात्र आता आपण पाहतोय रशियाचं लुना 25 हे चांद्रयान मात्र क्रॅश झालेलं आहे. त्यामुळे कुठेतरी आता रशियाचं स्वप्न मात्र भंगलं असल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी अखेरच्या टप्प्यामध्ये या चांद्रयानचं क्रॅश हे चांद्रयान क्रॅश झालं असल्याचं कळत आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये हे चांद्रयान भरकटलं असल्याचं वृत्त आपल्यापर्यंत पोहोचतंय. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये ही घटना घडलेली आहे आणि त्यामुळे रशियाचं स्वप्न भंगलं असल्याचं आपण पाहू शकतो. अखेर रशियाची चांद्रयान मोहीम आता अयशस्वी झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय. 23 तारखेला भारताचं इस्रोकडून पाठवण्यात आलेलं चांद्रयान 3 हे देखील चंद्रावरती लँडिंग करणार आहे. मात्र त्यापूर्वी आता ही रशियाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. रशियाचं स्वप्न भंगलेलं आहे. त्यामुळे रशियाची चांद्रयानची मोहीम आता अयशस्वी ठरत असल्याचं आपण पाहू शकतोय. लुना 25 या नावाचं आता चांद्रयान रशियाकडून पाठवण्यात आलेलं होतं. ते चंद्रावर लँडिंगसुद्धा करणार होतं. मात्र या ठिकाणी ही लँडिंग झालेली नाही आहे. लँडिंगपूर्वीच हे चांद्रयान क्रॅश झालं असल्याचं आपण पाहतोय.